देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। येथील अशोकनगर व सम्राटनगर या बौद्ध वस्तीत सार्वजनिक पाणीपुरवठा बंद असल्याने तो तात्काळ चालू करण्यात यावा या मागणीसाठी येथील रहिवाशांनी आज नगर परिषद ठिय्या आंदोलन चालू केले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बोरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा होत असलेले बोर त्यात अशोकनगर येथील समाज मंदिराजवळील बोर मागील 15 दिवसापासून बंद आहे, तर पूर्व भागातील वसतिगृहा शेजारील माणवाडी येथील बोर 5 दिवसापासून बंद आहे, तर सम्राटनगर येथील बोर मागील 4 दिवसांपासून बंद असल्याने जनतेचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। वास्तविक पाहता वरील वास्तव्यास असलेले आम्ही लोक हे बौद्ध समाजातील असून आम्ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास आहेत, जे मिळेल ते काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवत आहेत। याबाबत येथील जनतेची नगरपालिका व संबंधित कर्मचाऱ्यांशी लेखी तोंडी फोनवर बोर चालू करण्याची मागणी केली असता उडवाउडवीचे उत्तर मिळत आहेत। शिवाय काही कर्मचाऱ्यांद्वारे तोंडी असेही सांगण्यात आले की नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे नळ जोडणी घ्याल तरच तुम्हाला पाणी मिळेल, अन्यथा पाणी मिळणार नाही, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। नळ जोडणीसाठी 4,500 रुपये भरण्याचेही सांगण्यात आले आहे, परंतु ते काम कोरोनाच्या या भयानक परिस्थितीत हाताला काम नसल्याने पैसा नाही म्हणून पैसे भरू शकत नाहीत। यामुळे येथील नागरिकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी ऐतिहासिक संघर्ष करून पाणी हे निसर्गाची देण आहे म्हणून पाण्यासाठी महाड येथील चौदार तळ्यावर सत्याग्रह करून हक्काचे पाणी मिळवून दिले, परंतु त्यांच्याच अनुयायांनी निलंगा नगरपालिका केवळ जातीय भावनेतून नगरपालिकेचे कर्तव्य असतानाही पाणी देत नाही, हे सर्वस्व चुकीचे आहे। याबाबत होत असलेली गैरसोय तात्काळ थांबवण्यात यावी, अन्यथा पाण्यासाठी मोठ्या लढाईची सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत पाणी चालू होणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी नामदेव तेलंगे, लातूर।